हाय, नमस्कार आमच्या भावांना बहिणींना. हो का, आपल्याला कोण भेटायला आलंय? भिगवण वरून, बारामती वरून दादा आलेत भेटायला. भिगवण का बारामती? आहे दादा गाव तुमचं? डोक्यातच येत भिगवण. भिगवण तुमच्या पूनमताईची आणि दाजीची तब्येत खराब झाली होती म्हणून दादा हो का भेटायला आलेत आपल्याला. आणि येताना खायला काय घेऊन आलेत बघा, तुमच्या दाजींना तरतरी यायलासाठी काय आणलंय वा दाखवा. तुमच्या दाजीला तर चांगली तरतरी येणार आहे. दाजीला तरतरी यासाठी सफरचंद आणलेत. हा, सफरचंद आणल्या दाजींला. म्हणजे आता दाजी तुमचं सफरचंदावानीच गुटगुटीत होणार आहेत असं वाटतंय. हा, एनर्जी जास्त भेटेल तुमच्या दाजींना. बघा भावांनो बहिणींनो, दादा भिगवण वरून भेटाय आलेत आपल्याला. सकाळी नऊ वाजता दादा निघाले तिथून. आणि आपल्यापर्यंत यायला दादांना किती वाजले? दोन अडीच वाजता आल्यात. आणि तुमच्या पूनमताईचं तर म्हणणं आहे दादांनी जेवून जावं म्हणून, पण दादा काय जेवायला तयार नाही. तर तुम्ही सांगा आता काय भावानं लग्नात जेवण आल्यामुळे येईन लग्नात. आता परत केव्हा यायचं? आता कोणाच्या लग्नात येतात? लग्नात न जेवून आल्यावर मग. आणि हे त्यांचं भाचे येत, दादांचे भाचे येत ही पुतणे का? नाव सांगा की तुमचं. गणेश गोरख कुसाळकर, भिगवणला असतो मी. माझी आता 12वी झालेली. तर चुलते मला म्हणले जाऊ आपण ताईंना भेटायला येऊ म्हणले. त्यांची तब्येत काही बरोबर नाही म्हणले. चला म्हणलं आपण जाऊन येऊ भेटून म्हणलं. तेवढंच म्हणलं त्यांना नाही का बरं वाटलं म्हणलं नाही का. त्याच्यामुळे आमच्या चुलत्यांबरोबर मी आलो होतो म्हणलं ताईंना दादांना भेटून जावं म्हणले नाही का. त्याचसाठी आलो होतो चुलत्यांबरोबर. आमचे चुलते आहेत ना. धन्यवाद तुमचं, मनापासून धन्यवाद. तुम्ही पूनमताईला आणि दाजीला भेटायला आल्याबद्दल. आणि आमच्या भावांना बहिणींना पण पूनमताईनी भेट घालून दिलेली आहे दादांची. दादा भेटायला आलेलं आणि त्यांचं पुतणे पण भेटायला आलेलं. आपण तुम्हाला पण भेट घालून दिली. तर तुमच्या पूनमताईला दाजीला भारी वाटलं भावांना बहिणींना की एवढ्या लांबून. माग पण आलता दादा, पण त्यावेळेस आहे ना आपण गडबडीत काही व्हिडिओ काढला होता का नव्हता काही डोक्यात नाही. माग योगिताला सोडवायला गेलतं माहेरला, त्यावेळेस तुमच्या दाजींची गाडी दोनदा पंक्चर झाली होती. दादांनी फोन करून त्यांना बोलवून फोन केला होता ना. त्यांना घरी या म्हणलं, पण आता गडबडीत काही योगिताला सोडायला जायला उशीर झाला. त्याच्यामुळं तुमचं दाजी काही गडबडीत गेलं नाही तर त्यांच्या घरी. पण दुसऱ्या दिवशी येताना तुमचं दाजी त्यांना भेटून आलं, रविदादाला त्यांना भेटून आलं. आणि रस्ता आपल्याला माहित नव्हता तर पार इकडं पार आमच्या श्रीगोंद्यापर्यंत सोडवा आलं दादा. कारण मार्ग आपल्याला काही रोड माहित नव्हता. बघा म्हणजे येताना तुमचं दाजी ज्यावेळेस तुमच्या घरी निघाला आपल्या, त्यावेळेस दादा त्यांना श्रीगोंद्यापर्यंत सोडवा आलं होतं. बघा याला म्हणतात माणूस की. हा, आणि ज्या माणसाला माणूस की आहे ना, तो माणूस कुठं बी राहू द्या महाराष्ट्राच्या बाहेर. माणूस की असलेला माणूस महाराष्ट्राच्या बाहेर जरी असला तरी आठवणीनं येत असतो भेटायलाही. आणि दादा आणि त्यांचं ती पुतणे म्हणजे ती दादा भेटायला आल्यात, त्याच्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून तुमच्या पूनमताईकडून आणि दाजींकडून धन्यवाद. आणि अशीच माणूसकी जपायला भारी. आजकाल म्हणजे पैसा महत्वाचा नाही, माणुसकी महत्वाची आहे. जीवनात येऊन माणसाने काय कमवायचं? माणुसकी कमवायची. पैसा तर काय कुणी बी कमावतोय. जाताना मोकळा जातोय, त्याच्यामुळे पैशाचा गर्व नसावा नाही माणसाला. माणुसकी कमाव, आयुष्यात कमाव तर माणुसकी कमाव. हा, कारण की पैसा काय टायमाला पैसा साथ देत नाही पण माणूस साथ देतो. आणि शेवट काय म्हणतात का नाही, एकटंच यायचं आणि एकटं जायचंय. जाताना कपडा बी माणूस संघ घेऊन जात नाही अंगावरला. जी पेरलंय ते इथंच ठेवून जावं. पण ती उगा चला रिवाज आहे काय म्हणतात जगाची माणसाची आतापर्यंतची रूढी आहे. कमवून कमवून कमवा कमवा. पण एवढं बी जीवाच्या पलीकडे नाही कमावण्यात अर्थ होय. कमव तर माणूस माणूस की कमवा. वेळ आल्यानंतर माणूस माणसालाच सहकार्य करत असतो. कारण आजकाल पैशावर काय होत नसतं. माणुसकी जर असली आपल्याकडे तर माणुसकीवर सगळं काय होऊ शकतं. आणि तसं म्हणायला ह्या जगात जर माणुसकी कमावणारी माणसं ह्या जगात लय कमी आहे. आणि सत्याने वागणाऱ्या माणसाला माणूस जगू देत नाही. ह्यो बी आपल्या ह्याचा काही नियतीचा नियम आहे. सत्याने वागणाऱ्या माणसाला माणूस जास्त त्रास देतो. होय दादा,
ते माणसांसाठी काय बोलायचं आता आपण महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मारावं लागतं एवढं ही मात्र खरंय. सिंधुताई सपकाळ बोलले होते खरं झालं. सिंधुताई सपकाळ म्हणले होते महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर मारावं लागतं. जिवंत असताना कुणी स्टेटस ठेवले नव्हते. मेल्यानंतर प्रत्येकांच्या स्टेटसनी मोबाईल फुल भरला होता कारण जिवंत असताना माणसाला सहकार्य करावं. मेल्यानंतर कुणी बी मग काय नाही म्हणतात चांगला आहे असं तसं. त्याच्यामुळे एक मला म्हणायचंय सिंधुताई सपकाळ म्हणल्या होत्या कारण मेल्यानंतर मोठं व्हावं लागतं ही मन खरं झालेलं आहे आज. कारण जर तुम्हाला जर माणुसकी दाखवायची असेल तर जीवनपणी दाखवा मेल्यावर कुणी पण दाखवत. एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद धन्यवाद दादा. आणि दादा बोललं ती एक नंबर बोललं कारण की दादा ह्या जगात माणूस जिवंत असताना लय त्रास देतो माणूस आणि मेल्यावरच त्याचं नाव घेतं. चांगलं जय जयकार जय जयकार करत कारण की ते शेवटच्या स्टेपवर असतो माणूस. त्याच्या त्याच टायमाला त्याचा जय जयकार. पण ह्या जय जयकाराला काहीच अर्थ नाही. जिवंतपणी ओळख दिली तर चांगली गोष्ट आहे. होय जय जयकार करायचा असेल तर जिवंतपणी जय जयकार करा. मेल्यानंतर काय दिखावा करण्यासाठी पूर्वजांची मन आहे जित्यापणी नाही गोडी आणि मेल्याव धरण तुडी. बरोबर तशी गंमत. तर सिंधुताई सपकाळ जी म्हणल्या होत्या ना माई की ह्या जगात जर ह्या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असलं तर मरावं लागतं ही त्यांची एक गोष्ट खरी आहे ती बी आपल्याला पटली. आणि त्यांची पुस्तकं कर्नाटकात वाचली जात होती पण महाराष्ट्रात त्याला किंमत नव्हती. खरं आहे ना ही गोष्ट. म्हणजे एवढं करून सुद्धा त्याला महाराष्ट्रात आपल्या किंमत नव्हती. म्हणजे महाराष्ट्रात आपले असं आहे की खऱ्याला डिमांड नाही. खोट्याच्या बाजू मांडल्या जातात. आणि खऱ्याला खरंच आहे ना शेवटपर्यंत कुणी ही देत नाही. आणि खऱ्या माणसाला त्रास सहनच करावा लागतो आणि शेवटपर्यंत त्याला सहनच त्रास करावा लागतो. खऱ्या माणसाची ही परीक्षा आहे आपल्या महाराष्ट्रात. तर भावांना बहिणींना खऱ्या माणसाचं कसं आहे त्यो परीक्षा देणार शेवट त्यो त्याची परीक्षा देत देत त्याचा शेवट सुद्धा होतो. पण एवढं त्याला देवाच्या तरी दारात चांगली जागा भेटलच नाही जरी आपल्या महाराष्ट्रात दिली तरी. शेवट आज तुमचा आमचा पण तेव दिवस आहे पण फक्त आपल्याला माहित नाही की कोणता काळ आहे कोणता टाइम आहे कोणता वेळ आहे कोणती वेळ का होईल. प्रत्येकाला मरण आहे कारण आज कोणाला चुकलं नाही. आज मरण फक्त खरी माणसं ओळखायला शिका एवढंच म्हणणं आहे आपलं. खऱ्या माणसाला ओळखायला शिका. ह्या जगात सगळं ही जग आपलं महाराष्ट्र खोट्यानीच भरून पडलेलं आहे. दिखाव्यासाठी सगळं चाललेलं आहे. पण खरा माणूस अंतकरणातनं जो खरा आहे त्याला ओळखा. सगळ्यात महत्वाचं सांगायचं ज्यांना मी वाईट कमेंट करायचं त्यांनी प्रत्यक्ष देऊन बघा माझ्या दाजी जनताईचं काय हाल आहेत. ते काय तुम्हाला खोटं काय सांगणार नाहीत. त्यासाठी कुणी अशी वाईट त्यांना कमेंट करू नका प्लीज. सगळ्यांना नमस्ते मायगुण. तेवढे फक्त चांगलं काम करा. वाईट काम कमेंट अजिबात टाकू नका कुणीच. त्यांना किती सांगितलं दादा आतापर्यंत भरपूर आपण व्हिडिओ बनवून सांगितलेला आहे वाईट कमेंट करू नका. पण ती काय त्यांची पद्धतीनं सोडत नाही तर ते वाईट कमेंट केल्याशिवाय राहत नाही तर. कुणी सुद्धा वाईट कमेंट अजिबात टाकू नका. तुम्हाला नसं पडत तुम्ही व्हिडिओ बघू नका पण वाईट कमेंट टाकू नका. हा त्यांना वाट आता घमंडीपणा तुम्हाला दादा दिसला काय आपल्यात. जर तुम्हाला जर घमंडीपणा तुम्ही भिवू नका दादा. काय असेल ते स्पष्ट सांगा. जरी घमंडीपणा असला जरी आमच्यात तरी तुम्ही स्पष्ट सांगा. तिथं दोन वेळेस आलोय पण ताईंची जी हालत आहे ती एकदम गरिबीतली मित्रांनो. त्यामुळं कोणीही वाईट कमेंट अजिबात टाकू नका. तुम्हाला नाही पटलं तर व्हिडिओ बघू नका. पण प्लीज माझी तुम्हाला कळकळ विनंती की वाईट कमेंट कोणीच कुणाला करू नका. बरं आपलं ही व्हिडिओ जी आपल्या एवढ्या मुलाखती ही झालेल्या ही काय दिखाव्याच्या करून नेल्या का. जी चॅनलवाली येऊन जात होती तरी काय काय लोक परमेश्वर आहे एक ना एक दिवस तो. हा मग ती आहे ना. मग मला काय म्हणायचं आहे जो माणूस गरिबीला मात देऊन जो पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय तो माणूस घमंडी आहे का. त्या जगात त्याला घमंडी नाव दिलं जातंय. जो माणूस ताईंचे सगळे व्हिडिओ पाहत आलोय आणि ताईंना प्रत्यक्ष दोन वेळा येऊन भेटलोय त्यामुळे ताईंचा का स्वभाव तुम्हाला कुणाचाही भेटणार नाही. आणि घमंडी शिवाय तर बोलत नाहीत आमची काय काय भाऊ बहीण. पण घमंडी पण सगळी सारखी नसतात आहे का नाही. आणि गरिबीतून पुढे जाणारा संकटाला तोंड देऊन माणूस त्याला घमंडी असं नाव दिलं जातंय आपल्या महाराष्ट्रात. म्हणजे एवढा त्रास देतात गरिबाला पण त्रास देतात. पैशावाल्याला कुणी त्रास देत नाही पण गरिबाला जास्त देतात. होय दादा मग काय बरोबर खरं आहे ना.
तर दाच शिखर गाठायचं म्हणल्यानंतर बरोबरच हे गाठ कुठं येणारच पाहायला. कुणीच माझ्या ताईंच्या व्हिडिओवर वाईट कमेंट टाकू नका माझ्या भावानो आणि दादांनो. नमस्कार, असंच सहकार्य करा अशीच अपेक्षा ठेवतो आणि देवाकडे तुम्ही प्रार्थना करा. ताईंना आणि दाजींना लवकर बरा करा म्हणून ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. तुम्ही सुद्धा देवापाशी प्रार्थना करा अशी माझी नम्र विनंती. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद दादा. थँक्यू. थँक्यू. आणि तुम्ही खरंच आज लय भारी बोलले बरं का. तुमचं खूपच मनापासून धन्यवाद. वाईट कमेंट काहीच करू तुम्हाला नाही पटलं बघू नका व्हिडिओ. बरोबर आहे, बरोबर आहे दादांचं, पण आता काय होतं दाजींना वाईट अजिबात कमेंट कोणीच करू नका. ते ती म्हणतात की आम्ही लय म्हणजे घमंडी माणसं आहेत, खोटी माणसं आहेत, असं काय काय भावांचं बहिणींचं म्हणणं आहे. चला असू द्या, आता काय गरीबच दे तुम्हाला बघला पैसा काय नाही मित्रांनो. काही आता कसं आहे काही बहीण भाऊ आता जे बघणार त्यांचा दृष्टिकोन आहे ते त्यांचा जर त्योच जर दृष्टिकोन असला बघण्याचा तर आपण तरी काय करणार. मला खोटं वाटलं पत्तेशिरी यांना भेटा. नाही बरेच भाऊ बहीण आता काय आपल्याला किती आतापर्यंत किती भाऊ बहीण भेटायला. पण ही ज्यांना काय म्हणतात ज्याला पाय सोडायचा मागं त्यांना किती सांगितलं तरी विनंती तुम्हाला काय नाही शेवट तुम्ही तिथून बोलणार वाईट कमेंट. माणसाच्या संघ आहे ना काहीच येत नाही. दोन शब्द जे माणूस गोड बोलतो ना तेवढं संघ येत. आणि जरी पैसा जरी कमावला ना माणसाने कुठे बी पैसा कमवू द्या. मारावं लागतं तेव्हा स्वर्ग बघावं लागतं. तुम्हाला बघायचं असं तर प्रत्यक्षात या माझ्या ताईंना भेटा इथं चहा पाणी करा जावा म्हणलं. वाईट कमेंट कोणीच करू नका प्लीज. होय दादा मला काय म्हणायचंय फुकट तर कुणीच कुणाला काय देत नाही. देवाला सुद्धा माणूस नारळाचा तुकडा फुकट ठेवत नाही. त्याच्याकडून कितीतरी मागणी मागतोय माझं हे असं कर माझं तिथं कर मग ते नारळाचा तुकडा त्या देवा पुढे ठेवून येतो. आणि तो 10 रुपयाच्या नारळाच्या बदल्यात लाखो रुपयाचे देवापाशी सुद्धा देवापाशी नारळ देखील तुम्ही फुकट फोडत नाही. देवापाशी स्वच्छ मनाची लागते देवाला काही सुद्धा लागत नाही. आणि आमच्या बऱ्याच भावांचं बहिणींचं म्हणणं असतं लय देव देव करते देवाला कधी अगरबत्ती लावती का देवाची कधी पूजा करते का आणि देवाचा कधी उपास धरती का. देणारा देव आहे म्हणते त्यानं आपण देव ठेवले आपण घेऊ आहे. आपण देवाला उदबत्ती नारळ फोडण्यापाशी काय नसतं फक्त मनात आपल्या भाऊ पाहिजे. नाही भावान देवा मला पाव असं म्हणल्यावर कसं चालेल. जर उपास धरल्यानंच देव पावतो का असं आहे का. मग वाटचे काय म्हणतात रस्त्यावर अशी कितीतरी भिकारी उपाशी बसल्याती त्यांना तर बंगलं गाडी भेटाय पाहिजे. तुम्हाला नाही पटलं व्हिडिओ बघू नका. पण वाईट कमेंट कुणी अजिबात टाकू नका. चला असू द्या कसं तरी आमच्या बऱ्याच भाऊ बहीण सांगत असतात पूनमताई अशा लोकांकडे लक्ष देऊ नका. आपण भावांना बहिणींना काय करायचं तुमच्या पूनमताईला काय काय टायमाला लय टेन्शन येतं की एवढं आपण गरिबीतून दिवस काढतो एवढं गरिबीतून प्रत्येक येणाऱ्या संकटाला तोंड देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय तरी लोक आपल्याला अशी कमेंट करतात त्याच्यामुळे तुमच्या पूनमताईला वाईट वाटतं. बाकी दुसरं काही नाही. आणि तुमचं म्हणणं एक बरोबर बी आहे की निंदकाची घर शेजारी असावी त्याशिवाय आपली प्रगती पण होत नाही. पण एवढं पण निंदक नको की एखाद्या माणसाला जर आता तुमच्या पूनमताईला नाही सहन होत पहिल्यापासूनच असं कुणी जर आपली गुन्हा नसताना जर असं आपल्यावर बोट उचललं ना कुणी मग आपल्याला त्रास सहन होत नाही. तशी आता कमेंट करणारी काही एका घरची नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे भावांना बहिणींना तरी पण आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि करत राहणार आणि आपण त्याच्या यशस्वी भोलेनाथाच्या कृपेने होणार 101% यशस्वी होणार. आपला मार्ग आपण सोडणार नाही. आणि तुमचा सपोर्ट आहे ह्याच्याबद्दल तुमचं पण मनापासून धन्यवाद. आणि तुमच्यासारखी आपुलकीची माणसं तुमच्या पूनमताईला दाजीला भेटली त्याच्याबद्दल बी तुमचं मनापासून धन्यवाद. जर आज तुमच्या पूनमताईनी दाजीनी महाराष्ट्रात एवढी आपुलकीची माणसं कमावल्यात मिळवल्यात उग भेटायला आल्यात का दादा. होय दादा आपलं प्रेम टिकत माणुसकी असल्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहेत दाजींना आणि ताईंना भेटायला. खरंच आज त्यांची तब्येत बरोबर नव्हती. दुसऱ्याला आदर दिला तर अचानक ठरलं आमचं. जर आदर आपण दिलाच नाही तर आपल्याला सुद्धा आदर भेटत नाही जगात कुठंच. बरोबर आहे, बरोबर आहे. तसा पैसा कमवायचा कमवायचा आपल्या हातात आहे पण माणसं कमवायला ना लय कष्ट काढावी लागते. ज्यांना माझ्या भावांना आणि दादांना वाईट कमेंट करायचं असं त्यांनी प्रत्यक्ष येऊन बघा. तुम्हाला जी सत्यता पडताळा जर इथं काय तुम्हाला तुम्ही मग बोला आधी या इथं प्लीज माझ्या तुमच्या दाजी बरोबर पूनमताई बरोबर तुम्हाला आवडलं बघू बसा बोला आमचा पाहुणचार करू तुमचा. स्वभाव कसा आहे माणसा बरोबर राहिल्याशिवाय माणसाचा स्वभाव कळत नाही. आज एक न
नाही अर्धा तासच ती दादा म्हणजे थांबली ताईंनी हाताला सलाईन लावलेली काढून साहेब मला अक्षरशः म्हणजे मनात कस तरी वाटलं मी त्या सकाळ सकाळ ताय ना जिथं एवढ्या आमचा पाहुणचार चांगल्या प्रकारे केला आम्हाला चहा आल्या आल्या चहा पाणी दिला तरी हा तरी पण जेवण करून जा म्हणत होते पण आम्ही ऍक्च्युली आम्ही जेवण करून आलो आहोत त्याच्यामुळे आम्ही जेवत नाही त्याच्यामुळे आम्ही चहा पिलो फक्त ताईंनी आम्हाला आलेला चहा ही दिला नाही का म्हणजे खूप बरं वाटलं नाही का म्हणजे एका प्रकारे एक माणसाला माणूस तुम्ही सुद्धा माना तेवढंच टिकवा शेवटपर्यंत बस तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला मागत नाही तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही आमची गरिबी प्रदर्शन करून तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही आम्हाला पैसे द्या किंवा आम्ही लय गरीब माणसं आहेत असं आम्ही आजपर्यंत कुणाला अपदर पसरलेला नाही भावांनो बहिणींनो जी बी आहे ते आपल्या कष्टाने पुढे जाण्याचा प्रयत्न आहे आणि हितून मागची बी परिस्थिती तुम्ही बघितलेली आहे आमची आता मागची जी व्हिडिओ बघणारी भाऊ बहीण आहेत त्यांनी बघितली असेल कदाचित आता जी व्हिडिओ बघणार आहेत त्यांनी बघितली नसेल पण जर तुम्हाला जर रिअल बघायचं असलं तर पहिल्यापासूनचा आपला व्हिडिओ बघा टिकटॉक पासूनच बघा टिकटॉकच्या प्रेट मधले आपल्या मुलाखती बघा आणि जर तुम्हाला तरी पण तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही 2 दिवस किंवा 8 दिवस तुमच्या पूनमताई दाजी बरोबर राहिला या त्यांचा स्वभाव जाणून घ्या माझा नंबर घ्या 77 21 999 300 मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला तुमचं मार्ग दावते ओके ओके हा घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना बाय बाय.